नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आचेगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील गणेशभुरा पावरा व अंबापाणी येथील सुरपाला उर्फ टकल्या अनासिंग पावरा दोन तरुणांचा मृत्यू झाला. हे घटना गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिस विरुद्ध येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा करणार असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी केलंय. 40 गाव वन विभागात ऑगस्टमध्ये पहिल्यांदा बिबट्याने डरकाळी फोडून आपण आल्याची वर्दी दिली. यानंतर गेल्या 4 महिन्यात नरभक्षक होत त्याने 4 मानवी बळी तर अनेक जनावरांचा फडशा पाडला. बिबट्या एक आहे की अधिक हे कोडे असले तरी तालुक्यातील 9,000 वनक्षेत्राचे पहारेकरी म्हणून अवघे 20 कर्मचारी आहेत. वाण्या विहीर येथे टॅग लावत असताना म्हशीने लाथ मारल्याने विहिरीत जाऊन पडल्याने सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दशरथ सिंग वनसिंग पाडवी यांचा मंगळवारी मृत्यू झालाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सोमवारी दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बीट बदल केल्याच्या कारणावरून या कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत धुसफूस होती. ती सोमवारी हाणामारीच्या माध्यमातून उफाळून आली. पोलीस अधीक्षकांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून स्थानिक गुन्हा शाखेतील बीट पद्धत काय आणि नेमकी स्पर्धा कशासाठी हे महत्वाचं ठरलंय. कुकरचा स्फोट होऊन त्यात युवकाच्या डोक्यात कुकरची शिटी घुसली. यात युवक गंभीर जखमी झालाय. त्याचा उजवा डोळा निकामी झाला असून बाळद येथे 21 रोजी सकाळी 9 ही घटना घडली आहे. या युवकाच्या मदतीसाठी गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी लोकवर्गणी जमा करून एकतेचं दर्शन घडवलंय. सध्या वातावरण बदललं आहे त्यामुळे अशा वातावरणात अळींचा प्रादुर्भाव वाढतोय. मात्र योग्य वेळी 1 किंवा 2 फवारण्या केल्यास या किडींवर नियंत्रण मिळवता येईल असे सांगण्यात आलंय. 10 रुपयांच्या नाण्यांची संख्या वाढल्याने बाजारात या नाण्यांची चंगळ आहे. पण नेमकी ही नाणी ग्राहक घेत नसल्याने अनेक वाद निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने आता नाणे न घेणाऱ्यांवर कारवाईचं अस्त्र उगारलंय. त्यामुळे आता व्यापारी अथवा ग्राहकांना थेट रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधून तक्रार नोंदवता येणार आहे. तळोदा धडगाव तालुक्यातील तलाई येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वेळेवर पौष्टिक भोजन मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी तब्बल 50 किलोमीटर पायपीट करत तळोदा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांच्यासमोर व्यथा मांडल्या. शासनाच्या पीक संरक्षण अधिनियमाच्या अटी शर्तींचे पालन करता येत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबादच्या कावेरी सीड्स कंपनीचे सतीश प्रभाकर पाठक यांच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्त आणि यंत्रणेत एखादा गाढव जरी आला तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो असे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले. आरएसएसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. दरोडा टाकण्यासाठी मेहरूण तलाव परिसरात शिवाजी उद्यानात लपून बसलेल्या 6 दरोडेखोरांना MIDC पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री 2:30 अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 4-चाकी, टॉमी, मिरची, पूड, कोयता, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आलंय. पाचोरा येथील सहायक निबंधक पोपट श्यामराव पाटोळे यांना बुधवारी कार्यालयातच हृदयविकाराचा झटका आला. कर्जमाफीच्या वाढत्या कामामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केलाय. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने जळगावच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. माळमाथा परिसरात छडवेल कुर्डे येथील नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षक व साक्री पंचायत समितीचे विद्यमान सदस्य पांडुरंग हनुमंत पवार हे गुरुवारी आपल्या मोटारसायकलने जात असताना नंदुरबारहून साक्रीकडे येणाऱ्या इंडिगा कार चालकाने त्यांच्या मोटारसायकलीस समोरून जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कसगाव येथील परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होत असताना गुरुवारी पुन्हा गावालगत एका शेतात झाडावरून बिबट्याने उडी मारल्याने शेतमजूर यांनी बघितले असल्याची चर्चा होती. मात्र ती पण अफवाच ठरली असे वन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत रहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.